मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून दिव्यांग निधीचे वाटप। जळकोट नगरपंचायतच्या वतीने 1,56,000 रुपये दिव्यांग निधीचे वाटप। जळकोट नगरपंचायतीच्या वतीने दिनांक 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त शहरातील दिव्यांगांना प्रत्येकी 2,000 रुपये प्रमाणे शहरातील 79 दिव्यांगांना 1,56,000 रुपयांचे वाटप करण्यात आले। यावेळी नगराध्यक्षा श्रीमती प्रभावती कांबळे, उपनगराध्यक्ष मन्मत अप्पा किडे यांची प्रमुख उपस्थिती होती। दिव्यांगांना जळकोट नगर पंचायतीने दिव्यांग निधी वाटप केल्यामुळे शहरातील दिव्यांगांना आगामी सण उत्सव आनंदाने साजरा करण्यात एक प्रकारची मदतच झाली असल्याने दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता। जळकोट नगर पंचायत कार्यालयाच्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त दिव्यांग बांधवांना दिव्यांग 5% निधी वाटप, स्वतंत्र सैनिकांचा सत्कार, अमृत कलश, स्वच्छता सेवा रॅली, जळकोट नगरपंचायतीचे नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, कर्मचारी यांनी हातात झाडू घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते नृसिंह मंदिर पर्यंतचा परिसर स्वच्छ करत नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिला आहे। यावेळी श्रीमती प्रभावती कांबळे, नगराध्यक्षा नगरपंचायत जळकोट, मन्मत अप्पा किडे उपनगराध्यक्ष नगरपंचायत जळकोट, मन्मत अप्पा किडे, तात्या पाटील गटनेते नगरपरिषद जळकोट, विघ्नेश मुंडे, यदुराज चिखले, अख्तर बागवान पठाण, बालाजी गुड्डा, सरोजा चव्हाण, महेश भाऊ धुळशेट्टे, विनायक टांगे, विवेकानंद देवशेट्टे, संग्राम नामवाड, शिवलिंग बोधले, संदीप डांगे, गोविंद भ्रमन्ना, तसेच प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष माधव होनराव, तालुका उपाध्यक्ष नामदेव केंद्रे, बंडेप्पा पडसलगे, प्रहार लातूर जिल्हा प्रवक्ता अंकिता सिद्धेश्वरे, जुनेद बागवान, कासिम शेख, यास्मिन बागवान व शहरातील नागरिक उपस्थित होते। जळकोट तालुका प्रतिनिधी कमलाकर वाघमारे। अपडेट साठी जागृत महाराष्ट्राला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।